बघा सगळ्यांनी लक्ष ठेवा, इथे बिलकुल जायचं नाही कोणी, एकदम डेंजर सँड आहे. ते फोटो सेशन चालू आहे, ते पाहू शकता तुम्ही. शेवाळ आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे शंकर आणि तुम्ही पाहत आहात आपला युट्यूब चॅनल रोमर शंकर. मित्रांनो, आजपर्यंत आपण सगळे गिरदुर्ग प्रकारात मोडणारे किल्ले पाहत आलो आहोत. आज आपण पाहणार आहोत जलदुर्ग किल्ला, तो म्हणजे पद्मदुर्ग. पुन्हा एकदा मॅडसोबत चहा ट्रेक आहे आपला. तर ही मॅडची टीम आहे. डॅडींचा मोबाईल पडलाय, काहीतरी झालंय गडबड. मित्रांनो, बराच उशीर वाट बघितल्यानंतर आपली बोट फायनली आलेली आहे. मुरुड जंजिरा पाहण्यासाठी आलेले पर्यटक सहसा पद्मदुर्ग पाहण्यासाठी जात नाहीत, कारण मुरुड जंजिरासाठी बोटी सहज उपलब्ध आहेत, तशा पद्मदुर्गसाठी नाहीत. पद्मदुर्गला खाजगी होडी करून किल्ल्यावर जावे लागते. त्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशी येऊन कोळी बांधवांशी बोलून होडी बुक करावी लागते. पाय ठेवला, पाय असा खाली जातो. भूषण आले का? आले. ओके. 3 महिने लागतील. किती दिवस? सायकल नाही, पाणी थोडं कमी आहे, त्यामुळे आपण थांबलो आहोत. बोट जशी पास होणार तशी मग आपली बोट निघणार इथून. मोटर सायकल का सायकल? मोटर सायकल. सायकल पण चालेल. फायनली आपण निघालेलो आहोत पद्मदुर्गला. बघा रे बघा रे बघा रे बघा रे. मित्रांनो, काही नंतर आपण पुढे आलो आहोत आणि आपल्याला समोर पद्मदुर्ग आहे. त्याच्याबरोबर त्या साईडला, डाव्या साईडला ना, मुरुडचा जंजिरा किल्ला दिसतोय. हवा खूप आहे आणि मोठ्या मोठ्या लाटा आहेत, त्याच्यामुळे बोट अशी अशी हलते. अक्षरशः म्हणजे एसएलओचे राईड करतो असं वाटतंय. किल्ला जवळ आलेला आहे, बरोबर याच्या अपोजिट मुरुडचा जंजिरा किल्ला आहे. मुरुडच्या सागर किनाऱ्यावरून पश्चिमेला समुद्रात एक किल्ला दिसतो, तोच पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला. मित्रांनो, फायनली आपण किल्ल्यावर पोहोचलो आहोत.
हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. भरती चालू आहे, कदाचित आपण येईपर्यंत पाणी इथपर्यंत येऊ शकतं. मित्रांनो, या किल्ल्याला कासा किल्ला असंही म्हणतात आणि पद्मदुर्ग असंही म्हणतात. तर हा जो किल्ला आहे तो जंजिरा किल्ल्यावर वचक बसावा म्हणून हा किल्ला महाराजांनी बांधला होता. मित्रांनो, काय ती हिंमत असेल विचार करा. तिकडे एवढा मोठा किल्ला आहे आणि त्याच्यासमोर हा किल्ला उभारणं हीच कल्पना म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि हा किल्ला उभारून त्याच्यावर वचक बसवले होते. छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर जिना चढून वर आल्यावर या फांजीवरून पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घालता येते. पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे टॉयलेट असायचे. हे बघा, हे शौच कूप आहे, इंडियन टॉयलेट. हे पाण्याचे हौद आहेत. इकडे आपण जाऊया खाली. इथे टोटल 6 बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजावरती मित्रांनो तोफा आहेत. इथे फोटो सेशन चालू आहे, हे पाहू शकता तुम्ही. हा काहीतरी तिकडे फोटो काढतायत. आपला पण फोटो येतोय मित्रांनो. आता आपण खाली उतरलो आहोत. लगेच तिकडे आपल्याला माहिती सांगतात, तोपर्यंत आपण इकडचं थोडंसं बघून घेऊया. हा बघा, इथे पण एक शौचकूप आहे, म्हणजे एक टॉयलेट आहे. हे बघा अशा पद्धतीने. मित्रांनो, इथे 3 पाण्याच्या टाक्या आहेत. ठीक आहे, सध्या याच्यामध्ये पाणी नाही आहे. ह्या टाकीमध्ये पाणी आहे. पण तुम्ही साफसफाई बघू शकता. मस्त तिन्ही ही टाक्या क्लीन आहेत. इकडे थोडंसं पाणी आहे, त्या आतमध्ये शेवाळ आहे, पण पाहू शकता तुम्ही. आतमध्ये शेवाळ आलेला आहे. हा समोर दिसतोय तो हमाम खाना आहे मित्रांनो. सैनिकांसाठी रूम आहे. तशाच इथे काही देवळे आहेत, तिथे पहारेकऱ्यांना जागा दिलेल्या आहेत. पाहू शकता इथे या सैनिकांसाठी जागा आहेत. त्या तिथपर्यंत आहेत. या दरवाजाजवळच तटबंदीला लागून अनेक वास्तूंच्या भिंती एका रेषेत आहेत. स्वातंत्र्यानंतर काही काळ हा किल्ला कस्टमच्या ताब्यात होता, तेव्हा त्यांनी या बॅरेक्स आणि हौद बांधले असावेत असा अंदाज आहे.
कासापेटावर किल्ला बांधणार हे सिद्धीला कळताच तो आक्रमण करणार हे महाराजांना ठाऊक होते. म्हणूनच सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्या सारंग दौलत खानाची आधीच नेमणूक करून ठेवली होती. हो मित्रांनो, डॅडी सांगतात तसे या किल्ल्यावर जवळजवळ 250 तोफ गोळे सापडले. ते पुरातत्व विभागाकडे जमा केले आहेत. तसेच या मंदिराचा उल्लेख नकाशात कुठेही नमूद नाही. कदाचित हे नंतर स्थापन केलं असावं. मित्रांनो, तो मुख्य किल्ला आहे, हा किल्ल्याचा दुसरा भाग आहे, याला पडकोट असे म्हणतात. तर पूर्ण तटबंदी आहे, भली मोठी तटबंदी आहे मित्रांनो. पूर्ण गडाभोवती फिरवलेली होती. आता अर्धा भाग त्याचा पडलेला आहे, पण अजूनही काही भाग जो शाबूत आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती मोठी भिंत होती ती. समोर जाऊया. तो जो बुरुज आहे तो असा कमळाच्या आकारासारखा आहे, म्हणून या किल्ल्याला पद्मदुर्ग असं नाव दिलं असावं. जय. या किल्ल्यावर 38 तोफा आहेत. पडकोटच्या तटबंदीची उंची समुद्र तटापासून 25 फूट इतकी आहे. पडकोटच्या समोरच पद्मदुर्गचा मागील बाजूचा दरवाजा आहे. या किल्ल्याची खासियत म्हणजे प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतीतील दगड लाटांच्या वाऱ्याच्या माऱ्याने झिजलेले आहेत. दगड झिजला तरी चुन्याची पट्टी तशीच आहे, त्यावरून चुन्याच्या मजबूतीची कमाल वाटते. मित्रांनो, आपली बोट आलेली आहे, आपली परतीची वेळ झालेली आहे. ही नवीन कसरत आहे मित्रांनो. जंभारी पद्मदुर्ग पाहून आपला झालेला आहे. व्हिडिओचा एंड मी इथेच करत आहे. मुरुड जंजिरा आपल्याला बघायचं आहे, पण मुरुड जंजिराचा मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, पार्ट 2. तर ह्या पद्मदुर्गचा व्हिडिओ इथेच संपवत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बाजूला असलेल्या बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओ अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Country.